तिरंगा क्षेत्र में वैलिडिटी निकालने के लिए विद्यार्थी के साथ पालक परेशान हो रहे हैं। सभी 10वीं और 12वीं विद्यार्थियों की परीक्षा परिणाम आए हैं और आगे की शिक्षा के लिए वैलिडिटी एक महत्वपूर्ण दस्तावेज है। ऑनलाइन पद्धति में लिंक नहीं रहने से सभी पालक और विद्यार्थी मुश्किल में आ गए हैं। ऑनलाइन वैलिडिटी के लिए हिंगनघाट शहर के विभिन्न महासेतु केंद्र से ऑनलाइन पद्धति से वैलिडिटी में फॉर्म भरा जाता है, लेकिन निरंतर साइट उपलब्ध ना होने के कारण बच्चों के प्रस्ताव सबमिट नहीं हो रहे हैं, इसलिए बच्चों को अगले प्रवेश के लिए परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस वजह से पालक बच्चे निरंतर तकलीफ का सामना करते दिख रहे हैं। इस प्रकार निरंतर सेवा बंद रहती है तो इंजीनियरिंग पॉलिटेक्निक इस प्रकार के प्रवेश भी रद्द हो जाते हैं। तब इस ऑनलाइन साइट को जल्द से जल्द दुरुस्ती करने की मांग हिंगनघाट क्षेत्र के पालक और विद्यार्थियों ने की है। तब इस उपक्रम को शासन ने जल्दी दुरुस्त करते हुए दिलासा दिया है। वैलिडिटी शिक्षणासाठी मुलांना लागते त्याची साइडच खुलत नाही आहे, म्हणजे मुलांना आणि पालकांना प्रचंड अडचणी या महिन्याभरापासून किंवा 15 दिवसापासून होत आहे। तेव्हा वैलिडिटी काढणाऱ्याकडून विचारू किंवा जे संबंधित लोक आहेत त्यांच्याकडून जे काय म्हणणं आहे सर तुमचं? सर, 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा 12वीत लोक मुलं आहेत ते शिक्षण घेत आहेत आणि त्यांना व्हॅलिडिटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण 15 दिवसापासून ती साईट चालू नाही, त्यामुळे अर्ज सबमिट करता येत नाही। तसंच जे पॉली झालेले विद्यार्थी आहेत त्यांना बीला ॲडमिशन करायची आहे, कुणाला मेडिकल फील्डला ॲडमिशन करायची आहे, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी आवश्यक आहे, परंतु त्याचे फॉर्म सबमिट होत नाही, त्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि ती साईट लवकरात लवकर चालू करावी। म्हणजे कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत? फॉर्म सबमिट होत नाही, जर आपण माई सेवा केंद्रात कुठेही जरी गेलो तरी फॉर्म सबमिट होत नाही, डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही, त्याच्यामुळे तो फॉर्म सबमिट होत नाही, मग त्यांनी करायचं काय असा हा प्रश्न आहे। एकूणच व्हॅलिडिटी काढायला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचा खूप मोठा घोळ म्हणजे एकूणच शिक्षणावर किंवा होणाऱ्या ॲडमिशन्सवर होणार आहे, तेव्हा सरकारकडून लोकांची एकच मागणी आहे का व्हॅलिडिटीच्या जे काही निष्कर्ष आहे ते लवकरात लवकर किंवा जे लाईन्स आहे डिजिटल लाईन्स आहे महासेवा केंद्रामधून चालतात सुरळीत करण्यात यावी अशीच लोकांची मागणी आहे। हिंगनघाट से BCN न्यूज के लिए कैमरामैन योगेश लखोटे के साथ रवि योनौरकर की रिपोर्ट।